शोरूम मागत बाबा काय भाव मागितली 70 रुपये 70 रुपये क्रेट क्रेट काय नाव तुमचं पंढरनाथ सकाराम चौधरी कुठून आले उमरत सगळे क्रेट किती म्हणले 145 70 रुपयांनी मागतात 70 रुपये मजुरी तरी फुटते का नाही ओढण्याची मजुरी काही मजुरी नाही खत औषधांचा खर्च काही नाही सगळं अंगावर कार्यक्रम शेती तोट्यामध्ये तोट्यामध्ये कुठून आले बीड बीड वरन किती क्रेट आणले 140 काय नाव तुमचं राजभाऊ कदम सकाळी किती वाजता आले रात्री झालं आम्ही 3:30 रात्री झाले काय मागणी झाली का नाही मागणी काय मागते 100 ला 100 रुपये क्रेट अरे मग असे काही लोक म्हणले 70 रुपये क्रेट नाही मागतात माल आवरे तुमचा माल चांगला आहे ना तुम्हाला अपेक्षित काय अपेक्षित थोडे लांबून येऊन परवडतं का नाही परवडत काय करणार खर्च निघणार नाही मजुरी निघत नाही रात्री जेवले कुठे हॉटेलवर येत आणि तिथे जेवणाची व्यवस्था आहे ना ते 11-12 चालू होते तोपर्यंत सकाळी आता टॉमॅटोवाले सकाळी येतात सकाळी आल्यानंतर ते 12 चालू करतात जेवण आता जेवण टॉमॅटोवाल्यांना लवकर भेटायला पाहिजे साधारण 9-10 9 चालू व्हायला पाहिजे हो 9 चालूच व्हायला पाहिजे रात्री जेवणाची व्यवस्था आहे आणि मार्केट कमीत कमी संध्याकाळी 7 चाललं पाहिजे सकाळी 9-7 कारण बाहेरचे जे व्यापारी येतात ना पूर्वी संगमनेरचे तरकारीचं एक मार्केट आहे तरकारीचं आहे पण त्यामुळे टॉमॅटोचं नुकसान होतं ना तरकारीमुळे सकाळी 9-7 7 मार्केट चालायला पाहिजे पूर्वी ज्याप्रमाणे 7 चालत होतं ना त्यामुळं शेतकऱ्याला बाहेरचे व्यापारी यायचे माल घ्यायचे किंवा ताजा माल व्यापाऱ्याला भेटायचा आता काय होतं आदल्या दिवशी तोडल्यानंतर तो माल साधारण शिळा होतो थोडा लूज पडतो त्यामुळे व्यापाऱ्याला ताजा माल भेटत नाही बाहेरचे व्यापारी इथे येत नाही त्यामुळं मार्केट 7 चाललं पाहिजे व्यापारी महोदय आज काय बाजार भाव फोन करतो 5-10 आज काय बाजार भाव बाजार काय 80-100 रुपये आवक पण खूप झाली आवक नाही पुढे विकलं नाहीये म्हणून आवक झाली यावर्षी उन्हाळा कडक लागवड जास्त का काय उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये काय झालं क्लायमेटमुळे टोमॅटो सगळे एकदम व्यवस्थित आल्यामुळे बाजार थोडे डाऊन आहे मागच्या वर्षी यावेळेला 1000-1100 रुपये शेतकऱ्यांचा समज गैरसमज होतो की बाबा व्यापारी आमचा माल घेत नाही पुढे जर 5-7 रुपये विकल्यावर काय करणार सांगा बरं आता आजही ते 100 रुपये टमाटा मागू राहिले शेतकरी नाही देऊ राहिले 5 रुपये किलो घेऊ राहिले 4-5 रुपये खर्च आहे पुढं करणार काय तुमचं म्हणणं आहे बरोबर काय बोर साहेब तुम्ही व्यापाऱ्यांचं म्हणणं पण ऐकलेलं आहे शेवटी ती माणसं आहेत ते शेतकरीच आहेत याच्यातून निम्मा माल गुजरातला जातोय आमुषामुळे बंद आहे जी समस्या आहे तर शेतकऱ्यांची बी समस्या फार मोठी आहे ना सर ओढणीचा खर्च आहे लावणीचा खर्च आहे हा खर्च भागत नाही आज जरी 100 रुपयाने जरी टॉमॅटो दिली तरी त्याची मिळवून काय होते कमाई काय त्याच्यामध्ये 10 रुपये टॉमॅटोला एवढ्या बाजारामध्ये खर्चच निघत नाही 12-13 रुपये कॉस्टिंग माल पिकवण्याची कॉस्टिंग आहे 13 रुपये 5 रुपयाने द्यायला शेतकरी तयार आहेत पण तो माल उठून गेला पाहिजे ना थांबला नाही पाहिजे असं आमचं म्हणणं माल निघून गेला पाहिजे मार्केट कमिटीने काय करणार अपेक्षित आहे मार्केट कमिटीने आता काय करणार ते तरी काय करणार मार्केट कमिटी काय करणार व्यापारी काय करणार टोमॅटोवर प्रक्रिया करण्याचं काय मग व्यापारी प्रक्रिया उद्योग उभा केला पाहिजे मार्केट कमिटीच्या वतीनं प्रोसेसिंग साठी काहीतरी प्लॅन टाकला पाहिजे का युनिट उभं केलं पाहिजे युनिट उभं केलं पाहिजे प्रोसेसिंग साठी
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।